आजच्या आधुनिक भारतात महिला या पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहेत. ग्रामीण भागात काही बंधने होती, परंतु तेही सध्या तोडलेले दिसतात. ज्या काही ग्रामीण भागातील महिला आहेत, त्या बचत गटाच्या मार्फत उद्योग व्यवसायात देखील उतरलेल्या आहेत. आपल्यासोबत अशाच काही महिला आहेत ज्यांनी की शून्यातून उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. त्याच उद्योग व्यवसायाची आपण माहिती घेणार आहोत. काय सांगाल आपण, जो कोणता उद्योग व्यवसाय सुरू केला आणि त्याकडे कसा वळला? हा पापड उद्योग 2023 चालू केला आहे. त्याच्या अगोदर दुसरे दोन उद्योग होते. उद्योग या उद्योग व्यवसायाकडे वळण्यापूर्वी कसं वळलात, काय काय कारण त्याच्यामुळे? व्यवसायात वाढ व्हावी आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपण ज्यावेळेस बचत गटाच्या स्टॉलला वगैरे जातो, त्यावेळेस दुसऱ्या महिलांचा पापड उद्योग किंवा इतर उद्योग व्यवसाय बघून आपण पण त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे, ह्यासाठी ह्या उद्योगधंद्यामध्ये उतरलो. आपण सुरुवातीला सांगितलं 2003-04 दुष्काळ पडला होता आणि मग दुष्काळात आम्हाला काम मिळत नव्हतं आणि मग उद्योग व्यवसायाकडे वळलात. किती रोजगार मिळत होता दुष्काळाच्या वेळेस? दुष्काळाच्या वेळेस का 50 रुपये मिळत होता ह्याच्या कामाला. आपलं सरकार रोजगार हमीला आणि 5 किलो गहू मिळत होते, त्यात आमचं भागत नव्हतं. मग नंतर मी विचार केला की मिरची कांडप घ्यावी, मग मिरची कांडप घेतली, कर्ज काढलं, मिरची कांडप घेतली. त्याच्यापासून नंतर 2009 मी शेवळ्याची मिशन पण घेतली, त्यात वाढ होत जात. आणि आता 2023 पापड मिशन घेतली. 2003-04 दुष्काळ पडला होता म्हणता, आणि जे काय मिरची कांडप घेतलं त्याच्यासाठी किती खर्च आणि कुठून कर्ज उपलब्ध केलं? बचत गटातनंच काढलं. 2003 ही केलं बचत गटातनं. 20,000 रुपये मी काढले होते, तीन फेडून टाकले. सुरुवातीला मग महिलांचा कसा प्रतिसाद होता या व्यवसायाला? व्यवस्थित होता. चटणी कांडपचं जे मशीन आणलं त्यासाठी सुरुवातीला किती पैसे घेत होता? आम्ही 12 रुपये किलोनं सुरुवातीला घेत होतो. नंतर 12 नंतर 20 झाले, 20 नंतर 30 झाले, 30 नंतर आता 40 रुपये किलो झाले. अशी वाढ होतच गेली. शेवाळच्या उद्योगाकडे कसं वळलात? मग एकतर मिरची कांडपचं ते काम करता करता या उद्योगाकडे कसं वळलात? महिला म्हणा लागल्या ना, शेवाळ्याला पण आम्हाला गरज आहे, शेवाळ्याची मिशन आणा. मिरची कांडाला आल्यावर म्हणा लागल्यावर आम्ही घेतली. नंतर त्याचं कसं मग रेट असतात, कसे पैसे? 20 रुपये किलो. आधी 10 होते, आता 20 रुपये किलोने झाले. या ज्या शेवाळ्या बनवतात त्या कशाच्या बनवतात? गव्हाच्या बनवतो, गऱ्याच्या बनवतो, मैदा गव्हा गरा मिक्स असं सगळं मिळून सुजीच्या पण बनवतो. जसं कस्टमर देतं तसं आम्ही बनवून देतो. आपण पापड उद्योग व्यवसायाकडे वळलात आणि हे जे मशीन घेतले ते किती रुपये? हे होय 1,00,000 रुपयाला घेतलेलं आहे. याचं भांडवल कसं उभा केलं? बचत गटातून काढले. यासाठी आता मनुष्यबळ लागतंय, त्यासाठी कोणाकोणाची मदत घेतली? माझे सासूबाई आहेत, जाऊबाई आहेत, ननंदबाई आहेत, मुलगा आहे, पती आहेत, सगळ्यांची साथ मिळून आम्ही करतो. आता हे जे 3 उद्योग व्यवसाय आपण चालवतात, आता वेगवेगळे 3 उद्योग व्यवसाय आहेत, त्यासाठी कसा टाईम मॅनेजमेंट करता, कसा वेळेचं कसं नियोजन करता? वेळेचं होय. मिरच्या जर आल्या तर आमच्या सासूबाई बसतात आणि इकडं मी मुलगा आणि पती ही करतो. जर त्यातनं पण शेवळ्या आल्या तर पतीला ती मुनपीठ दिलं की पती शेवळ्या करतात, मी मुलगा
जाऊबाई किंवा ननंदबाई असं मिळून हे करतो, पापड करतो. आता हे जे उद्योग व्यवसाय आहे किंवा हे पापड आहेत शेवळ्यात, ते मार्केटिंग, त्याचं मार्केटिंग करणं मोठं जिकिरीचं काम असतं, ते कसं करता, कुठं कुठं विकलं जातं? आता सध्या तर आम्ही गाव पातळीवरच करतो. मधी मोहळा स्टॉल लागलेला होता, सोलापूरला स्टॉल लागला होता, तिथं आम्ही गेलतो विक्रीसाठी. आता आपण स्टॉलला गेलो होतो, त्या स्टॉलला ग्राहकांचा कसा प्रतिसाद? चांगला प्रतिसाद होता. आणि विशेष म्हणजे आम्हाला पण तिथं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे महिला आता कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला सुद्धा त्या येऊन आपला उद्योगधंद्याचा प्रसार करू शकतात. ह्या गोष्टी आम्हाला पण म्हणजे त्या महिलांकडे बघून आम्हाला पण जास्त कॉन्फिडन्स मिळाला. त्या स्टॉलला किंवा त्या प्रदर्शनात गेल्यानंतर कोणकोणते तिथं उद्योग व्यवसाय आपल्याला पाहायला मिळाले? आम्हाला त्यामध्ये काही महिलांचं कॉस्मेटिक विक्री होती, काही महिलांची ज्वेलरी होती, बऱ्याच जणांचे चौपाटीचे स्टॉल होते, पुन्हा काही जणांचे कडक भाकरी, इडली सांबर, पाणीपुरी. आणि नवीन म्हणलं तर एका महिलेने म्हणजे शतावरी आणली होती, जी महिलांच्या सध्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त होती. तो उद्योग व्यवसाय मात्र सगळ्यापेक्षा वेगळा आणि चांगला होता. आता हे जे आपण उद्योग व्यवसाय करताय, तिथे स्टॉलला गेल्यानंतर आपल्या उद्योग जो पापड असेल किंवा शेवळ असेल त्यामध्ये काय सुधारणा करू वाटलं की बाबा हे दर दिलं तर ग्राहक आपल्याकडून खरेदी करतील? आम्हाला आमच्या उद्योगधंद्याला अजून गाव पातळीवर आहे. आम्हाला असं वाटलं की तालुका किंवा जिल्हा किंवा जास्त वरच्या ह्याच्यासाठी आम्हाला पॅकेजिंग फार महत्त्वाची होती. ती आम्हाला दुसऱ्यांशी बघून आमचं थोडं त्याच्या मनाने डल वाटत होतं, कारण आमच्याकडे एकतर कार्ड नव्हतं, आमचा व्यवसाय नवीन असल्यामुळं हा, आणि पॅकेजिंगला आम्ही थोडं कमी पडलो हे आम्हाला जाणवलं. दुसऱ्या महिलांचं असं पॅकेजिंग, त्यांचं रेट लिहिणं किंवा त्यांचं ॲडव्हर्टाईजमेंट खूप छान होते, ती आम्हाला आमची थोडी कमी वाटली, ती आम्ही तिथनं शिकलो. ज्या महिला आहेत उद्योग व्यवसाय करू इच्छितात परंतु त्यांना मार्ग सापडत नाही, त्या महिलांना काय सांगाल? आम्ही त्या महिलांना बचत गटात या, त्याद्वारे तुम्हाला ह्या व्यवसायासाठी म्हणजे भांडवल ही करून देऊ, किंवा इतर गोष्टीसाठी आम्ही त्यांना बाहेर म्हणजे जिथं जिथं स्टॉल लागते किंवा वर्ण बचत गटातनं किंवा तुम्ही डेली पेपर वाचा त्या गोष्टीतनं तुम्हाला असे नवीन नवीन उद्योगधंदे, जी तुम्ही उन्हात काम करता त्यापेक्षा तुम्ही स्वतः काहीतरी ह्यातनं करू शकता, ह्याच्यासाठी तर म्हणजे बचत गटात येऊन किंवा घराच्या बाहेर पडून ह्या गोष्टी शिका. आपण जर पाहिलं तर या महिलाने 2003-2004 साली जो दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यांनी उद्योग व्यवसायाकडे वळले, हळूहळू एक उद्योग सुरू केला, त्यानंतर दुसरा शेवळ्याचा, आणि आज हा पापडाचा व्यवसाय उद्योग सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांचं घर कुटुंबसुद्धा चालतं आहे आणि या महिलांना घरातूनसुद्धा प्रोत्साहन मिळताना दिसतंय. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर.